छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं सगळीकडेच खळबळ उडाली आहे. 6 महिन्यांच्या बाळासा महिला डॉक्टरनं गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलंय. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिला डॉक्टरचा मृतदेह हाती लागला, मात्र बाळाचा अद्याप शोध लागलेला नाहीये. या महिलेनं आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. घटनेबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टरनं 6 महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. पूजा प्रभाकर वरकटे असं मृत महिलेचं नाव आहे. चांगतपुरी इथं जायचं आहे म्हणून पैठण शहरातून पूजा प्रभाकर वरकटे या ऑटो रिक्षामध्ये आपल्या 6 महिन्याच्या बाळासह निघाल्या होत्या. पाटेगाव पूल आल्यानंतर गोदावरी नदीचं पाणी पाहायचं आहे असं म्हणत त्यांनी रिक्षा थांबवली आणि रिक्षातून उतरून बाळासह नदीत उडी घेतली. 2 तासाचं रेस्क्यू ऑपरेशन नंतर महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा मात्र शोध लागलेला नाही. या घटनेनं हळहळ व्यक्त होतीये.